असं नाही की रेडिओ सहजच ऐकत राहूया, चला काही चांगलं ऐकूया। चकाकत ते सोनं असतच असं नाही, अर्थातच वरवरच्या चकाकण्याला, वरवरच्या चांगुलपणाला, वरवरच्या असण्याला काय महत्व आहे? त्यापेक्षा तुम्ही आतून कसे आहात, तुमचं असणं कसं आहे, तुम्ही किती उपयोगी पडता, याला जास्त महत्व आहे। नमस्कार, 90.4 ग्रीन एफ एमवर मी आहे प्रतिमा। चला काही चांगलं ऐकूयात। एक सांबर नदीत आपले रूप पाहत होते। पाहता पाहता ते मनाशी बोलू लागले, आहा हा, ही माझी शिंगे किती शानदार आहेत, किती छान आहेत ही, किती शोभिवंत दिसत आहेत ही। अशी चांगली शिंगे देवाने कुणाला दिलेली नाही आहेत, पण हे पाय किती बारीक आहेत ना, किती रोडके आहेत, किती घाणेरडे आहेत। अरे रे, यापेक्षा मला मुळीच पाय नसते तर बरे झाले असते, सांबर असा विचार करीत होत, इतक्यात काही शिकारी तिथे आले। पावलांची चाहूल लागताच सांबर जीव घेऊन पुढे पळू लागले आणि पारधी मागे पाठलाग करू लागले। पळता पळता सांबराची शिंगे एका काटेरी झुडपात अडकली। सांबराने बरीच खटपट केली, पण शिंगे काही केल्या निघेनात। अखेर शिकारी लोकांनी येऊन सांबराला ठार मारले आणि मरताना मात्र ते सांबर बोलले, अरे रे, उगीचच मी या पायाला नावे ठेवली, तेच बिचारे मला पळताना उपयोगी पडले, पण या शिंगांनी बाकी माझा जीव घेतला। या शिंगांचं मी कौतुक केलं खरं, पण त्यांच्या वरवरच्या रंगाला मी भुललो आणि या पायांच्या वरवरच्या कुरूप रंगाला मी कितीतरी वाईट बोललो, पण तेच मला उपयोगी पडले। मित्रांनो, अर्थ सरळ आहे, जे वरून चांगले दिसते ते चांगले असतेच असं नाही ना। याचा अर्थ असा नक्कीच नाही आहे की जे वरून चांगले दिसतात ते चांगले असणार नाहीत, ते चांगले असू पण शकतात, पण फक्त वरवरच्या चांगुलपणाला भूलून काहीच उपयोगी नाही आहे। जे खऱ्या अर्थानं आतून चांगले आहेत, जे उपयोगी आहेत, त्यांना महत्त्व देणं जास्त गरजेचं आहे, नाही का? सो दिसण्यापेक्षा असण्याला जास्त महत्त्व द्या, आणि जगायचं तर असं जगा की लोकांनी तुमच्याकडे बघून जगायला शिकलं पाहिजे। आणि लक्षात घ्या, जर तुम्ही काही चांगलं ऐकत आहात तर निश्चितच ग्रीन एफ एम ऐकत आहात। पुन्हा भेटूयात एका नव्या गोष्टीसह, तोपर्यंत नमस्कार। चला काही चांगलं ऐकूया। तर मी आजचे प्रतिमा तुम्हा सर्व लिस्नर्सना विनंती करतेय की तुम्ही यूट्यूब चॅनलवर जा आणि ग्रीन एफ एम 90.4 सांगली सर्च करा आणि सबस्क्राईब करा। आणि लक्षात घ्या, आपल्या ग्रीन एफ एम चा लोगो हा दोन पानांचा आहे, तर मग पटकन सबस्क्राईब करा आणि ऐका तो बाल कार्यक्रम।